कौटुंबिक वादातून पतीनं पत्नीच्या डोक्यात वरवंटा घालून तिचा खून केला पन्हाळा तालुक्यातील असुरलेपैकी दरेवाडी इथं सोमवारी रात्री हा प्रकार घडला पन्हाळा पोलिसांनी संशयित बाबासाहेब जाधव हो याला ताब्यात घेतलंय व्यसनाधीन असलेला बाबासाहेब जाधव हो काहीही कामधंदा करत नव्हता व्यसनासाठी पैसे मागत असल्यावरून त्याचा पत्नी अनिताशी वारंवार वाद होत होता सोमवारी रात्रीसुद्धा या दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला त्यानंतर बाबासाहेब यानं अनिताच्या डोक्यात दगडी वरवंटा घातला अनिताच्या किंकाळीनं बाजूच्या खोलीत झोपलेली सासू आणि मुलगा सूरज जागे झाले स्थानिकांनी अनिताला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केलं मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला पन्हाळा पोलिसांनी संशयित बाबासाहेब याला ताब्यात घेतलं असून पोलीस निरीक्षक अरविंद काळे या प्रकरणी अधिक तपास करतायत